मकार चिकार आणि तुफान स्पीड मध्ये पळणाऱ्या गाडीला जर अचानक भयानक हँडब्रेक मारला तर काय होतो? तर मग काय, गाडी थोड्या टाइमासाठी डायरेक्ट हवेत आणि गाडीतले ढगात उडतात आणि नंतर तिची अशी लँडिंग होते. मला माहिती आहे तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही म्हणाल मी काय रोहित शेट्टीचा एखादा पिक्चर पाहून आलो की काय, पण हे खरंय भाऊ. खुळखुळा झालेली ही गाडी थेट हवेत उडली, एकदम उडण खटोल्यासारखी, आणि तिची लँडिंग झाल्यावर अशी हालत झाली. लहानपणी तुम्ही चिमणी उड, कावळा उड खेळले असाल ना, तेव्हा कोणी कार उड बोललं असतं तर तुम्ही बोट वरती केला नसता. पण आता याच्यानंतर जर कोणी कार उड बोललं की मग लगेचच बोट वर करत जावा. कार पण उडते भो, फक्त या गाडीच्या डायव्हर सारखं असं तुफान स्पीड मध्ये कचकन हँडब्रेक मारता आला पाहिजे. तसा प्रत्येक गाडीला हँडब्रेक असतो म्हणा, लोक त्याला पार्किंग ब्रेक, इमर्जन्सी ब्रेक पण बोलतात. पण आता त्याला आपण गाडीला हवेत उडवायचा खटका पण म्हणू शकतो. बरं, या ब्रेक बद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त या गाडीचा डायव्हर भाऊच सांगू शकतो. पण असो, आता मीच सांगतो. हा, तर हवेत उडणारी आणि नंतर वावरात उलथीपालथी झालेल्या या गाडीचा ऍक्सिडेंट खामगाव शेगाव रोडवर झाला. या गाडीतले लोक खामगाव वरून शेगाव कडे चालले होते. त्यांना बिचाऱ्यांना थोडी घाईच होती, म्हणून डायव्हर भाऊने गाडीला लई कुथाडलं. कुथाडलं म्हणजे मोकार पळवलं. बरं, एकदम शेपाल टेपाल करत गाडीचा डायव्हर भाऊ गाडी अशी सान सान पळवत होता. पण काय माहित भाऊ, अचानक काय झालं, गाडीच्या डायव्हर भाऊने अचानक कचकन हँडब्रेक मारला आणि गाडी रस्त्यावरून उडत उडत अशी वावरात येऊन पडली. गचकन हँडब्रेक मारल्यावर गाडी हवेत उडती हे डायव्हर भाऊला माहित होतं का नाही माहित होतं हे मला माहित नाही. बरं भाऊ, नाहीतर तुम्ही म्हणशाल घाई होती म्हणून डायव्हर भाऊने मुद्दाम गाडी हवेत उडवली. आता तुम्ही म्हणशाल की गाडीचा हँडब्रेक मारला तर गाडी हवेत कशी उडेल हो? त्याच्या मागचं कारण पण सांगतो. जर गाडी 50 पेक्षा कमीच्या स्पीडने पळत असेल तर तुम्ही एकदम आरामशीर हँडब्रेक मारू शकता, तेव्हा काहीच होत नाही. पण समजा तुम्ही एकदम फास्ट म्हणजे 100 पेक्षा जास्तच्या स्पीडने तुम्ही गाडी पळवताय आणि त्याच्यात तुम्ही हँडब्रेक वळला तर मग काय खरं नाही भाऊ, कारण तेव्हा गाडीचे चाक डायरेक्ट लॉक होतात आणि त्याच्यात तुम्ही स्टिअरिंग फिरवून हँडब्रेक मारला मग तुमची गाडी पलटी व्हायचे चान्सेस असतात आणि गाडी हवेत उडायचे पण. असो, पण ही गाडी हवेत उडली त्याच्यामुळे गाडीतल्या एका बाईला आणि एका माणसाला बेकार लागलं. नशीब, हवेत उडेल गाडी गर्दीच्या ठिकाणी नाही पडली, नाहीतर मग गाडीने किती लोकांना ढगात पाठवलं असतं त्याचं देवच जाणे. म्हणून सांगतो भो, थोडा टाइम झाला तर चालीन, पण अशी तुफान स्पीड मध्ये गाडी पळवू नका. आणि पळवली मग असा अचानक गाडीचा हँडब्रेक मारायचा विचार करू नका, आणि केलास तर मग गाडीत पॅराशूट ठेवायला विसरू नका. नाही, तुमच्या भल्यासाठी सांगतोय, बाकी काही नाही. यवतमाळ वरून संजय राठोड सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.